श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिन्यात भरपूर जण जास्त करून भाज्याच खातात आणि भाज्या म्हटलं तर त्याच्यामध्ये पालेभाजीचा समावेश आलाच आणि पालेभाजीमध्ये लाल चवळीची भाजी दिसायला खूप सुंदर आणि खायला तेवढीच टेस्टी आणि खूप पौष्टिकसुद्धा अशी भाजी आहे। तर आज आपण बनवणार आहे अशीच लाल चवळीची भाजी, खूप चविष्ट लागते आणि बनवायला खूप सोपी असते। तर इथे मी लाल चवळी घेतली आहे आणि ही लाल चवळी तुम्ही फ्रेश आहे कशी हे कसं समजणार ते तुम्हाला मी सांगते। जेव्हा आपण लाल चवळी विकत घ्यायला जातो तेव्हा ती देठाकडून तोडून बघायची, ती तुटली पटकन तर ती भाजी कवळी आहे, तर ती भाजी खूप चांगली आहे आणि दिसायला अशी गुलाबी कलरची एकदम ताजी टवटवीत दिसणारी भाजी फ्रेश असते, ती विकत तुम्ही घेऊ शकतात। लाल चवळीची पानं छोटे असतात आणि लाल माठाची पानं मोठे असतात, त्यावरून तुम्हाला समजू शकतं लाल चवळी कोणती आहे आणि लाल माठ कोणती आहे। तरीसुद्धा तुम्ही विकत घेताना भाजीवाल्यांनासुद्धा विचारू शकतात की लाल चवळीची भाजी कोणती आहे आणि लाल माठाची भाजी कोणती आहे, कधीतरी फसवणूक होते त्यामुळेच आपल्याला माहिती असायला पाहिजे। म्हणून मी तुम्हाला सांगते की लाल चवळीची भाजी ही त्याची पानं चवळीची छोटी असतात आणि लाल माठाच्या भाजीची पानं मोठी असतात। लाल माठ थोडा आंबट लागतो आणि लाल चवळी जशी आपण चवळीची भाजी हिरव्या चवळीची भाजी बनवतो तशीच भाजी लागते। ही भाजी मी 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे। आता मी ही भाजी चिरून घेते। पालेभाज्या कशा चिरतात त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात। आता मी ही चवळीची भाजी चिरून घेतली आहे आणि मी चिरताना एकदम बारीक चिरून घेतली आहे। कोणत्या पण पालेभाज्या चिरताना बारीक चिरून घ्याव्या, त्यामुळे भाजीची चव एकदम चविष्ट लागते। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। त्याआधी ह्या भाजीसाठी काय साहित्य लागतं ते बघूया। खूप कमी साहित्य लागतं आणि कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट भाजी तयार होते। चला तर मग आता आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी आता 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहे। कोणत्या पण पालेभाजीमध्ये कांदे थोडे जास्तच वापरायचे, त्यामुळे भाजीला चांगली चव येते। ओला नारळ किसून घेतला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत कांद्याला परतवून घेणार आहे तेलामध्ये। आता तुम्ही बघू शकता थोडासा कांद्याला गुलाबी कलर आला आहे। आता आपण यामध्ये मिरच्या टाकून घेऊया। कांद्याला आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे, पालेभाजीमध्ये कांद्याला जास्त करपवल्यानंतर त्याची चव बदलते भाजीची, म्हणून आपल्याला थोडासा कलर येईपर्यंत अजून 1-2 मिनटं कांदा परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात आता कांद्याचा कलर थोडा चेंज झाला आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली भाजी टाकून घेऊया। आता आपण सर्व भाजी कढईमध्ये टाकून घेतली आहे। त्यानंतर जेवढा आपल्याला भाजी दिसते त्या अंदाजाने मीठ नाही टाकायचं आहे, त्यापेक्षा थोडंसं कमीच टाकायचं, कारण ही भाजी दिसायला खूप दिसली तरीसुद्धा जेव्हा शिजते तेव्हा ती कमी होते, म्हणून आपल्याला आधीच मीठ थोडं कमी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वाटलंच तर त्याच्यावर थोडंसं मीठ टाकू शकतात। आता आपल्याला हे मीठ चांगलं भाजीला लावून घ्यायचं आहे, म्हणजे ढवळत राहायची आहे भाजी। आणि आता तुम्ही बघू शकतात भाजीला स्वतःहूनच पाणी सुटलं आहे। कोणती पण पालेभाजी बनवताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। भाजीमध्ये मीठ टाकल्यावरती स्वतःहूनच भाजीला पाणी सुटतं आणि त्याच भाजीच्या पाण्यामध्ये आपल्याला भाजी कोणती पण पालेभाजी शिजवून घ्यायची आहे, पाण्याचा वापर करायचा नाही पालेभाज्यांमध्ये। इथे बघू शकतात मी गॅसची फ्लेम स्लो ठेवून दिली आहे आणि स्लो गॅसवरती झाकण मारून 10 मिनटासाठी आपण भाजी शिजवून घेणार आहे। तर आता 10 मिनटं झाले आहे आणि ही लाल चवळीची भाजी तयार झाली आहे। 5-5 मिनटाने मध्ये झाकण काढून ढवळून घ्यायचं, नाहीतर कधी भाजी करपू पण शकते, म्हणून 5-5 मिनटाने झाकण काढून ढवळून घ्यायचं असतं।
ही भाजी शिजली आहे की नाही हे तुम्हाला कसं समजेल ते पण सांगते। ह्या भाजीचा कलर चेंज होतो आणि ह्या भाजीमध्ये जे पाणी सुटलेलं असतं ते पाणी राहत नाही आणि एकदम सुकी भाजी तयार होते आणि भाजीची क्वांटिटी पण कमी होते। म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलेलं की ह्या पालेभाज्यांमध्ये मिठाचा वापर थोडा कमी करावा। आणि आता आपण यावरती ओला नारळ किसून घेतलेला तो टाकून घेतला आहे। ओल्या नारळाची चव ह्या भाजीमध्ये खूप मस्त लागते। तुम्ही सुद्धा कोणती पण पालेभाजी बनवाल तेव्हा तुम्ही ओल्या नारळाचा वापर त्या भाजीमध्ये करून बघा, तुम्हाला पण ती पालेभाजी खायला खूप आवडेल। आता आपली ही लाल चवळीची भाजी तयार झाली आहे। मी आता गॅस ऑफ करून घेते आणि तुम्हाला प्लेट तयार करून दाखवते। बघितलं किती सोप्या पद्धतीने पालेभाज्या बनवतात ते। पालेभाज्या खाणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्या खूप पौष्टिक असतात, म्हणून तुम्ही पण पालेभाज्या खा आणि घरातल्यांना पण खाऊ घाला। ही लाल चवळीची भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर खा, तुम्हाला पण ह्या भाजीची चव खूप आवडेल। तुम्हाला आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायच्या असतील तर मला त्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा। चला तर मग आता आपण भेटूया अशाच नवीन रेसिपींबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये।